नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। जय किसान जय विज्ञान या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बळीराजाच्या समोर ज्या असंख्य प्रश्नांची सध्या जंत्री उभी आहे, त्या जंत्रीवर उत्तर नेमकी काय हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। खरं तर हवामान बदलाच्या या सगळ्या काळात शेतकऱ्यांच्या समोर असंख्य संकटांची मालिका आहे। कधी दुष्काळ आहे तर कधी अतिवृष्टी आहे तर कधी गारपीट, अशा कितीतरी संकटांचा सामना आज इथला बळीराजा करतोय। पण या पोशिंद्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी नेमकं काय करायला हवं, केवळ याच्या प्रश्नांची सगळी उकल करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, कुठलं तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे, पुढचा प्रवास नेमका या शेतकऱ्याचा कसा असेल जो या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सुखी समृद्धी बनवू शकेल। म्हणूनच केवळ नकारात्मक नाही तर सकारात्मक बाबींची चर्चा होणं गरजेचं आहे। यासाठी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून एक व्यासपीठ या पोशिंद्यासाठी आम्ही इथं निर्माण करतोय। आणि आता आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी शेतीच्या विषयात उभं आयुष्य वाहून घेतलेले मान्यवर पाहुणे आहेत। मी थेट त्यांची ओळख करून देतो। आपल्यासोबत आहेत कोकणातल्या शेतीतले कारवर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, मुंबईच्या अगदी बाजूलाच असलेल्या एका शेतामध्ये भाताच्या खाचरात घट्ट पाय रोवून उभा असणारा एक माणूस जो दीपस्तंभासारखा अनेकांना मार्गदर्शन करतायत, ते म्हणजे चंद्रशेखर भडसावळे सर। भडसावळे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये। आपल्या सोबत आहेत, नमस्कार, नमस्कार। मराठवाड्यातून त्यांची ओळख राजकीय असली तरी आज ते या कार्यक्रमात एक शेतकरी म्हणून आहेत, एक झपाटलेला शेतकरी ज्यानं मराठवाड्यातला दुष्काळ, मराठवाड्यातलं सगळं वाळवंट, त्या वाळवंटात बांबू शेती फुलवण्याचं काम एक मिशन हाती घेतलेलं आहे। बांबू पेरणी करणारा माणूस म्हणून पुढच्या काळात खरं तर पाशा पटेल यांची ओळख असणार आहे। पाशा पटेलजी आपल्या सोबत आहेत, स्वागत आहे पाशा पटेलजी तुमचं सुद्धा। आणि शेतीला गावाला त्याचं गतवैभव परत मिळवून देण्यासाठी अहोरात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन फिरून लोकांमध्ये जागृती करण्याचं काम ज्या पोपटराव पवार यांनी केलं, केवळ गावाचा एक कारभारी म्हणून नाही तर या मातीतला एक सच्चा सैनिक म्हणून त्यांनी या शेतीला बदलण्याचं एक मिशन हाती घेतलं। आणि म्हणून पोपटराव पवारसुद्धा आपल्याला या चर्चेमध्ये त्यांचं मार्गदर्शन करणार आहेत, आपण त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी जाणून घेणार आहोत। पोपटरावजी तुमचंही स्वागत। मी सुरुवातीला जातोय चंद्रशेखर भडसावळे सरांकडे। भडसावळे सर, तुम्ही जे करून दाखवलेलं आहे त्या एका करण्यानं या मातीतल्या कित्येक लोकांसाठी एक नवी ऊर्जा तर मिळाली आहे, नवी दिशा सुद्धा मिळालेली आहे। मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचं आहे जिथून पेरणी सुरू होते। खरं तर आपल्याकडे पेरणीच्याच अनेक समस्या आहेत, या समस्यांचं निराकरण तुम्ही कसं केलं, कोकणातल्या शेतीमध्ये नेमके काय प्रयोग केले जेणेकरून आज एक आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरलं आणि कोकणात हे सगळं शक्य आहे का याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं। छान छान विलासराव, फार सुंदर, अतिशय चांगला विषय तुम्ही निवडलेला आहे, मला तो विशेष करून भावतो आहे। ह्याचं कारण आमच्याजवळ उत्तर आहे, हे उत्तर अत्यंत यशस्वी आहे, सिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या किमान 25 जिल्ह्यामध्ये, म्हणजे जे जास्त पावसाचे आणि भाताचे जिल्हे आहेत असे 16 जिल्हे, विदर्भ, महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातले 16 जिल्हे, आणि तसंच जे दुष्काळी जिल्हे आहेत जिथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही सुरू झालेली आहे, म्हणजे पोकरा प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, हे मराठवाडा, विदर्भ हे जे सगळे दुष्काळी जिल्हे आहेत, यामध्ये सुद्धा हे तंत्र, ज्या तंत्राचं नाव आहे SRT, म्हणजे सगुणा राईस तंत्र। बर, हे सगुणा राईस जरी असलं तरी ते वेगवेगळे 25-30 वेगवेगळी पिकं त्या तंत्राने आता वाढवता येतात, पिकवता येतात। आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्या व्यक्तीला, ज्या एका इंडिव्हिज्युअलला फोकस करतोय, म्हणजे शेतकरी, त्या शेतकऱ्याला आनंदी करणारं हे तंत्र आहे। बर, शेतकरी आनंदी झाला आणि क्लायमेट रेझिलियंट जर पीक तंत्र असेल तर भूमाता, जमीन सुद्धा आनंदी होते आणि वातावरण सुद्धा, म्हणजे पर्यावरण सुद्धा आनंदी होतं। आणि त्याचं विशेष उदाहरण या वर्षीचं देता येईल ते म्हणजे गडचिरोलीमध्ये आमचे एक शेतकरी आहेत। गडचिरोलीमध्ये यावर्षी इतका पूर आला की तिथे भाताच्या पिकावर 15-16 फूट पाणी होतं आणि ते एक दिवस नाही तर 5-6 दिवस होतं।
अशा स्थितीत SRT पद्धतीने पिकवलेलं धानाचं पीक हे अत्यंत यशस्वी आहे आणि त्याच्या अवतीभोवतीचे शेकडो एकरमध्ये जे भाताचं पीक होतं ते समूळ नष्ट झालं, मातीसुद्धा वाहून गेली. आणि अशी खूप डझनावारी उदाहरणं आहेत की क्लायमेट रेझिलियंट म्हणजे पाऊस जरी निघून गेला, पावसाने दडी मारली तरी सुद्धा त्यातून शेतकरी वाचू शकतो. अति पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला तरी सुद्धा शेतकरी वाचू शकतो. पाशाजी, खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की मराठवाड्यामध्ये ज्या मराठवाड्यात खरं तर दुष्काळ वाडा ही ओळख गेल्या काही वर्षात बनली, आता अतिवृष्टी आली, हे जे हवामान बदलाचे खूप मोठे परिणाम मराठवाड्यात दिसत आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही बांबू लागवडीचा जो प्रयोग हाती घेतलेला आहे त्याच्या मागचं प्रयोजन काय, काय साधायचं तुम्हाला यातून? संपूर्ण मराठवाड्यामध्ये 1 ते 1.5% जास्त जंगल नाही. अशा परिस्थितीमध्ये इथलं तापमान, अशा परिस्थितीमध्ये इथलं पाऊसमान, अशा परिस्थितीमधले जमिनीतल्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी आणि आबाळातून येणारा पाऊस, या सगळ्या गोष्टीचा आता अभ्यास करायची वेळ आलेली. खरं तर काय झालेलं आहे, निसर्ग कोपला आहे हे सूर्यप्रकाश आहे इतकं सत्य आहे. आता या निसर्गाला आता निसर्ग आपला काही गुलाम नाही, आपण निसर्गाची वाट लावली म्हणून निसर्ग आपली वाट लावू लागलाय. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर माझ्या डोक्यात एक योजना आली. मराठवाड्यामध्ये गोदावरी आणि मांजरा या दोन नद्या आहेत आणि त्याच्या 7 उपनद्या 9 उपनद्या ह्याची सगळ्याची लांबी जर बघितली तर 2250 किलोमीटर आहे. आणि या 2250 किलोमीटर लांबीमध्ये मराठवाड्यातल्या दोन्ही बाजूने 1 एकर 2 एकर 3 एकर 4 एकर रान पडक आहे. या पडक रानामध्ये बेशरमय या पडक रानामध्ये सरकारी बाबळे आहेत. याच्याऐवजी जर बांबूची लागवड केली तर तुम्हाला सांगतो झटक्यामध्ये वृक्षाचं म्हणजे फॉरेस्टचं टक्केवारी वाढणार आहे. आणि मग बांबू का हे जर आपण जर बघणार असाल तर तुम्हाला दोनच ओळीमध्ये सांगतो, जेवढे झाडं कार्बन हवेतलं कार्बन जे खातात त्या सगळ्या झाडामध्ये 30% अधिक कार्बन खायची क्षमता बांबूची आहे. एका माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं झाड 320 किलो ऑक्सिजन देतं. जगामध्ये सगळ्यात फास्टेस्ट ग्रोथ असलेलं झाड कुठलं असेल तर बांबू आहे. हे बांबूचे वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं ह्याचा उपयोग काय, तर ह्याचा उपयोग आहे आता बांबूपासून इथेनॉल आहे, बांबूपासून CNG आहे, बांबूपासून पेपर आहे, बांबूपासून फर्निचर आहे, बांबूपासून स्टीलचं बांधकामामध्ये बांबूचा उपयोग होऊ लागलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर कल्पवृक्ष म्हणून बांबू समोर येऊ लागलेले. आज महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी समस्या काय आहे, समस्या ही आहे की आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात जिरायती शेती आहे. आणि या जिरायती शेतीच्या संदर्भात पोपटराव पवार यांना मला विचारायचं आहे. पोपटरावजी, ही जिरायती शेती फायद्याची करायची आहे, त्याच्यासाठी आजपर्यंत या शेतीमध्ये पेरणीचं जे तंत्र आहे या पेरणीच्या तंत्रामध्ये कुठेतरी गडबड तुम्हाला दिसते का, काय नेमकं चुकतंय की जेणेकरून आज जिरायती शेतीमधला शेतकरी केवळ आतबट्ट्याची शेती करतोय, तो व्यवहार्य फायद्याची शेती होऊ शकत नाहीये, चुकतंय कुठे, काय करायला हवं? एक चांगल्या विषयाला सुरुवात लोकमतच्या माध्यमातून आता आपण गेला जे करत आहात ती खूप चांगली गोष्ट आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता खरं म्हणजे निवड शेतकऱ्याची नाही तर मानवी अस्तित्वाची लढाई सुरू झाली. 60 आणि 70 हजार कोटी रुपये देऊनही राज्यकर्तेही आनंदी नाही आणि शेतकरी पण समाधानी नाही. अशा पार्श्वभूमीवर आपल्याला आता पहिलं शेती आणि शेतकऱ्याला जी मदत देतो त्याचंही धोरण ठरवण्याची गरज. दुसरी गोष्ट सर्व महत्वाची, शेतकरी अडचणीत येतो कुठे, तो पहिल्यांदा अडचणीत येतो सुरुवातीला बियाण्यामध्ये. बियाण्यामध्ये त्याची जी फसवणूक होती त्यावर पुन्हा किती भांडला तरी वेळेत मिळत नाही. आणि म्हणून बियाण्याच्या बाबतीत त्याला ऍट्रॉसिटी सारख्या गंभीर कायद्याचा विचार करावा असं माझं प्रामाणिक मत. पहिल्यांदा बियाण्यात फसवलं की तातडीने त्याच्या बियाण्याची नुकसान भरपाई 50% खर्च आणि नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये निकाल, हे बियाण्याच्या बाबतीतलं धोरण असं. दुसरं धोरण असं जे आहे ते आहे की शेतकरी पुन्हा वेळेमध्ये खत मिळत नाही आणि नेमकी खताची मात्रा किती दिली पाहिजे हे शेतकऱ्यांना माहित नसतं. आणि म्हणून आपले जे कृषी विस्ताराची व्यवस्था आहे की आता स्ट्रॉंग करणं आणि चुकीची जबाबदारी निश्चित करणं हे धोरण घेणं आता खूप गरजेचं आहे. मला हाच मुद्दा घेऊन चंद्रशेखर भडसावळे सरांना विचारायचं आहे. सर, एका बाजूला
त्याचं कायदा केला जाईल, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी धोरण आखलं जाईल, ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण एक सर्वसामान्य शेतकऱ्यानं पेरणी करण्याच्या आधी बियाण्याची तपासणी करण्यासाठी काही तंत्रज्ञान आहे का? काय करावं या शेतकऱ्यानं जेणेकरून अगदी सुरुवातीला जेव्हा तो आपलं स्वप्न मातीत पेरत असतो तेव्हाच त्याची फसवणूक होता कामा नये, याच्यासाठी त्यानं काय करावं? कारण तुम्ही तसे काही प्रयोग केलेले आहेत. शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे झिरो बजेट नाही, शून्य मशागत, नो टिल फार्मिंग, आणि त्याला कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर म्हणजे संवर्धित शेती असंही म्हणतात. हे एक नवीन तंत्र आहे संपूर्ण जगामध्ये, त्याच्या आता फार मोठी चर्चा चालू आहे, नव्याने आलेलं आहे. या सगळ्यामध्ये काय होतं तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. आज संपूर्ण भारताच्या जमिनीचं सेंद्रिय कर्बाचं ॲव्हरेज हे 0.4-0.5 आहे. महाराष्ट्राचं 0.2-0.3-0.4 इतकं कमी आहे. ते 1% असायला पाहिजे. SRT मुळे शून्य मशागत तंत्रामुळे ते भराभर 0.8-1 आणि त्याच्या पुढेही जाऊन 1.5 इतकं पटकन ते वाढतं. हे कसं वाढतं तर जमीन जर नांगरली नाही आणि पहिल्या पिकाचे अवशेष हे जमिनीतच राहू दिले आणि जमिनीमध्येच कुजू दिले तर ह्या पद्धतीने आपला जमिनीचा सेंद्रिय कर्ब भराभर वाढतो. आणि एकदा का जमीन कसं आहे की शेतीला किंवा पीक चांगलं येण्यासाठी ते क्लायमेट रेझिलियंट असण्यासाठी सगळ्यात जास्त जर मदत कोण करत असेल तर ते सूक्ष्म जंतू. हे सूक्ष्म जंतू जे शेतकऱ्याचे सगळ्यात महत्वाचे मित्र आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. आणि ते सूक्ष्म जंतू जर आपण जमीन नांगरली तर त्या सूक्ष्म जंतूंसाठी एक मोठा महापूर, एक मोठा वणवा आणि एक मोठा धरणीकंप इतकं नुकसान एकदा जमीन नांगरण्याने होतो. अशा प्रकारे सूक्ष्म जंतूंचं जर आपल्याला संवर्धन करायचं असेल तर जमीन न नांगरता शेती करण्याची पद्धत आपल्याला विकसित करायला पाहिजे. या विशेष कार्यक्रमात घेतोय एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पहा फक्त News 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय News 18 लोकमत वर जय किसान जय विज्ञान. पाशाजी, जेव्हा आत्मनिर्भर होण्याची गोष्ट बोलली जाते तेव्हा आज इथल्या शेतकऱ्याला बियाण्यांच्या बद्दल सुद्धा आत्मनिर्भर आणि सक्षम होणं खूप गरजेचं आहे. एक चांगलं बियाणं त्याच्या हातात जाणं गरजेचं आहे आणि ते बियाणं गेल्यानंतर जेव्हा फवारणीची वेळ येते तेव्हासुद्धा अनेक लोक केवळ फवारणी करताना शेतकरी जर मृत्युमुखी पडत असतील तर हे किती दुर्दैवी आहे. याच्याबद्दल नेमकं काय करणं गरजेचं आहे, सध्या कुठे चुकतंय, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय होणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांनी सरकार दोघांनी? आता बियाण्यामध्ये तर प्रचंड मोठे वाद सुरू झालेले आहेत. आता वाद सुरू कसं झालेले आहे, जेनेटिक बियाणं पाहिजे का नको असा सुद्धा विषय चालू झालेला आहे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आता काही लोकांचं म्हणणं आहे की देशी वाण पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे की जेनेटिक मॉडिफाईड सीड पाहिजे. आता नेमकं खरं काय तर आणि ते कशासाठी हे केलं पाहिजे याच्यावर सुद्धा आता अभ्यास करायची वेळ आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये 5% ओलाव्यावर मक्याची रास होते हे तिथल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे मग कोरडू जमिनीमध्ये सुद्धा मक्याचं पीक घेता येतंय हे जर तिथल्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं असेल तर आता बियाण्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठं संशोधन व्हायची वेळ आलेली आहे. का तर निसर्गामधले जे बदल आपल्याला दिसतात त्या बदलाप्रमाणे येणारं बियाणं सुद्धा बाजारामध्ये आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आता मोठी संशोधनाची मोहीम उघडली पाहिजे असं मला वाटू लागलं. नक्कीच, मला हाच मुद्दा घेऊन पोपटराव पवार सरांना विचारायचं आहे. एका बाजूला गेले वर्षी आपण काय पाहिलंय महाराष्ट्रामध्ये, ज्या विद्यापीठांकडे जबाबदारी होती सोयाबीनचं बीज निर्माण करण्याची ते बियाणं ते निर्माण करू शकले नाहीत, चांगल्या पद्धतीचं निर्माण करू शकले नाहीत, त्यामुळे दुबार पेरणीचं संकट राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आलं. महाबीज सारख्या कंपनीचं जर बियाणं योग्य उगवत नसेल शेतकऱ्यांच्या त्याच्याबद्दलच्या हजारो तक्रारी समोर येत असतील तर मग अशा परिस्थितीत बदलत्या काळानुसार बियाणं तयार करणं ही जबाबदारी नेमकी कुणाची आहे, सरकारची आहे की शेतकऱ्यांची आहे? खरं हा एक खूप महत्वाचा, शेवटी बियाण्यापाशी येऊन आपण थांबतो. मध्यंतरी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला की 85 गुन्हे सोयाबीनच्या बाबतीत दाखल केले.
यापूर्वी 20 गुन्हे कधीही दाखल होत नव्हते, पहिल्यांदा 85 गुन्हे दाखल झाले. आणि दुसरी गोष्ट, महाबीज सारख्या सरकारी कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल केला. अशा प्रकारची कडक अंमलबजावणी, खरं म्हणजे मंत्री स्तरावर झाली तरच खाली अधिकारी ती कार्यवाही करतात. म्हणून आपल्याकडे कायदे चांगले आहेत, तर शेवटी आपल्या ढाच्याच असा आहे, विद्यापीठाने संशोधन करावं, 100 ते 1 लाख खर्च येऊ शकतो संशोधनात. जे संशोधन बाहेर पडेल ते एक्सटेन्शन डिपार्टमेंटने कृषीच्या ट्रायल घेऊन सक्सेस करायचं काही निवडक शेतकऱ्यांकडे, आणि ते यशस्वी झालं का ते सर्व शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागाने द्यायचं, आणि ते पिकलं की बाजार समित्यांनी योग्य दर देऊन शेतकऱ्याला न्याय द्यायचा. ही खरं आपली खूप चांगली सिस्टम आहे. परंतु या सिस्टम मध्ये अंमलबजावणी जो दोष आहे, खरं म्हणजे क्षमता नसणारी माणसं संशोधन करण्यासाठी यायला लागली. म्हणून आता शेतीच्या दृष्टीने बियाण्याचं चांगलं धोरण घेणं आणि विद्यापीठांनीच बियाणं तयार करून ते बियाणं शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी विभागाने देणं हे महत्वाचं आहे. भडसावळे सर, तुमचं हे सगळं ऐकत असताना शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, तो प्रश्न मला विचारावा असं वाटतो. तुम्ही म्हणता शून्य मशागत करावी लागेल, अगदी आपण तण सुद्धा काढायचं नाही, उद्या पिकापेक्षा जास्त तण माजलं तर आम्ही काय करायचं, हा सवाल शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो. मग आम्ही मशागत नेमकी, म्हणजे हे पारंपरिक ज्या पद्धतीने आपण शेती करतोय त्याच्या अगदी ही वेगळं आहे. शेतकऱ्यांच्या मनातले जे हे प्रश्न आहेत त्याचं उत्तर काय? 100% उत्तर त्याला आहे. आता असं आहे की आज आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे. आज जगाच्या पुढे दोन प्रश्न आहेत, एक म्हणजे भूकमरी होण्याची शक्यता आहे, अन्नाचा शॉर्टेज तुटवडा, आणि दुसरं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ह्या दोन्ही प्रश्नाला जर एकाच वेळेला सोडवायचं असेल तर शून्य मशागत तंत्रामध्ये जे आता नवीन शास्त्रामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची तणनाशकं आहेत, ही तणनाशकाचा वापर करणं हा त्याला मार्ग आहे. तणनाशकाचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये गांडूळ येतात मोठ्या प्रमाणावर. आज 3000 शेतकरी आमचे SRTचे सांगतायत आमच्या शेतामध्ये गांडूळ आले. भाताच्या शेतामध्ये गांडूळ येणं हे जगामध्ये पहिल्यांदा SRTच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. दुसरी गोष्ट घडतीये, तणनाशकं जर वापरली तर जमिनीचा जमीन मऊ होते आणि त्याला सुंदर मृदगंध वर्षभर यायला लागतो. अशा प्रकारे तणनाशकाचा योग्य वापर करणं, अचूक वापर करणं हे प्रिसिजन तंत्रज्ञान आहे. अशा प्रकारे अचूक पद्धतीने तणनाशकांचा वापर जर केला तर तणांचा त्रास न होता उत्तम पद्धतीने शेती होते, जमिनीमध्ये पाणी झिरपायला लागतं, जमीन सशक्त होते, सेंद्रिय कर्ब वाढू लागतो, शेतकऱ्याचे श्रम आणि त्याचे पैसा हे कमी लागतो आणि उत्पादन मात्र वाढतं. खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली आणि तोच मुद्दा पुढे घेऊन जायचं मला पाशा पटेल यांच्याकडे. आता अतिवृष्टी झाली, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं एक मोठं दुःख या अतिवृष्टीत काय आलं समोर, तर शेती वाहून गेली, माती वाहून गेली. जर मातीच वाहून गेली तर उद्या तिथं शेती कशी करायची, यात तंत्रज्ञान काय मदत करू शकतं, तसे काही वेगळे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आता बरसाकडे साहेबांनी जे सांगितलं ते नुसतं TV जर आपण ऐकलो ना तर तुमच्या मनात जे प्रश्न पडला ना विलासजी, तसाच प्रश्न माझ्याही मनामध्ये पडत होता. आणि म्हणून मी प्रत्यक्ष त्यांच्याकडे मी सुद्धा एक दिवस एक रात्र राहायचा प्रयत्न केला, राहिलं तिथं मी. आणि तिथं जमिनीमध्ये कसं भुसभुशीतपणा येतो, जमीन कसंही पीक कसं उपसता येऊ शकतं, आणि त्याच्यानंतर वीत दोन वीत काठी कशी काय जमिनीमध्ये घुसती, या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. आणि म्हणून आता एक गोष्ट अशी आहे की जमिनीतलं कर्ब जर वाढवायचं असेल तर आता खरं तर हवेमध्ये जे कार्बन जे झालेलं आहे ते आता कार्बन दोन ठिकाणी साठवता येऊ शकतं, एक तर झाडामध्ये आणि एक तर जमिनीच्या पोटामध्ये. तर आता जमिनीत झाडा म्हणजे आता जमिनीचे कार्बनचे गोडाऊन जर करायचे असतील तर कार्बनचं गोडाऊन म्हणजे काय, कार्बनचं गोडाऊन झाड आहे आणि कार्बनचं गोडाऊन म्हणजे जमीन आहे. तर या दोन्ही ठिकाणी ह्याचा वापर करावा लागणार आहे, नंबर एक. आणि नंबर दोन, आता तुम्हाला एक सांगतो मी, आता जे ढगफुटी झालेली आहे ही शेवटची नाही, ही सुरुवात आहे.
जर समजा 100 दिवस येणार पाऊस जर 52 तास जर येऊन जाणार असेल तर मला सांगा तुम्ही 100 दिवसाचे घंटे किती होतात आणि 52 घंटे किती होतात, म्हणजे 2020 आता हे पाऊस असाच उच्छन मांडणार आहे. आणि याच्यासाठी आता एकतर लोकांकडे झाडच नाहीत, कारण आबाळातून पडलेलं पाणी जमिनीवर जर पडलं तर त्याच्या थेंबानं माती उचकती आणि दुसरं थेंब आलं की त्याच्यानं ती व्हायला सुरुवात. तुमचं असं म्हणणं आहे की म्हणून बांधावर जर झाड लावली तर तुमची माती सुरक्षित राहील आणि तुमची शेती सुरक्षित राहील, हा उपाय तुम्ही सुचवताय? बिलकुल, बांधावर झाड पाहिजेत, ओढ्याच्या काठाला झाड पाहिजेत, नदीच्या काठाला झाड पाहिजेत आणि ती बांबू सारखे पाहिजेत. म्हणजे आपण जसं त्याची जाळी जर बघितली बांबूची आपण जमिनीच्या खाली 3-4 फुटाची ती जर बघितली तर कसलंही जर महापूर आलं तर एक ग्राम सुद्धा माती होऊन जाऊ शकत नाही, असा मोठा त्याचा आळा होऊ शकतो. आम्ही आता झाडाचे दुश्मन झालो, आम्ही झाड ठेवतच नाही. मराठवाड्यामधली माती वाचवण्यासाठी, शेतकरी वाचवण्यासाठी, हवामान वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि वर्ल्ड बँकेचं पोखरा नावाचं प्रोजेक्ट सुरू झालेलं आहे. जिथे त्यांनी हे तंत्र वापरलं तिथे अतिपाऊस होऊन सुद्धा कापसाचं बोंड सडली नाहीत किंवा कापसाची झाडं मेली नाहीत. आणि पारंपरिक पद्धतीने जिथे त्यांनी कापसाची ज्या शेजारी शेतकऱ्यांनी शेती पिकवली तिथे मात्र कापसाची झाडं मरून गेली, त्यांची माती सुद्धा वाहून गेली. हे पोखरा प्रोजेक्टचं जे काम आहे हे सुद्धा नक्की समजून घ्यावं सगळ्यांनी, कारण ते नक्की यशस्वी होत आहे. खरं तर महाराष्ट्राच्या शेतीतले राबणारे आणि त्याला एक नव्या तंत्रज्ञानाची जोड देत एक नवा विचार या मातीत पेरणारे हे 3 दिग्गज आज आपल्या सोबत होते. आणि यांच्या विचारांच्या माध्यमातून या बळीराजाच्या समोरच्या संकटांची जी मालिका आहे ती मालिका खंडित कशी करता येईल, आपल्याला त्याच्याशी कसं लढता येईल, तंत्रज्ञानाचा कसा आपल्याला आधार घेता येईल हे सगळं समजून घेण्याचा आपण या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी आपण तिघांनीही वेळ दिलात त्याबद्दल न्यूज 18 लोकमतच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. फूड पार्टनर सुमीराच्या जय किसान जय विज्ञान या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.